नमस्कार डी ए व्ही मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन श्रवण कौशल्याच्या या आजच्या भागामध्ये मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर तुमचे स्वागत करत आहे मुलांनो मी तुमच्या पुढे एक उतारा वाचन करणार आहे तो उतारा तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि उतारा लक्षपूर्वक ऐकल्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत तर सुरू करूया मुलांनो आज आपण परमवीर चक्र याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत मुलांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे जमिनीवर समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे त्यातील चौदा वीरांना तर तो मरणोत्तर म्हणजे मरणानंतर देण्यात आला आहे परमवीर चक्र दिसायला अगदी साधे असते कांस्य धातूपासून ते बनवलेले असते छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे ते चक्र असते गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते पदकाच्या माज मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मुळच्या युरोपियन होत्या परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी या भाषा सावित्रीबाई खानोलकर यांना अवगत होत्या तर मुलांना आज आपण परमवीर चक्र याबद्दल माहिती पाहिली आहे आणि या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत धन्यवाद